नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले। महाराष्ट्राचे एक नंबरचे यूट्यूब चॅनल ॲग्री पॉवर मध्ये आपले स्वागत करीत आहोत। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यात मी कोणते विषय हाताळणार हे तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे, तर त्यामधलाच एक विषय मी आज घेऊन आलेलो आहोत। तर हा विषय जो आहे तर तो विषय फार महत्त्वाचा विषय आहे अन्नद्रव्याच्या बाबतीत। आता तुम्हाला माहित आहे पिकाला जवळपास 16 ते 18 प्रकारचे अन्नद्रव्य पिकाला लागतात, त्याची लिस्ट जवळपास वाढतच चाललेली आहे, एक दोनने वाढतच चाललेली आहे दरवर्षी। तर पहा आपण, परंतु आपण 16 जुन्या अन्नद्रव्यावर बोलू प्रथमतः। तर ते अन्नद्रव्य जे आहे जे पिकाला लागतात, तर ते तुम्हाला चार्ट बरेचदा तुम्ही पाहला असेल, त्याचे अन्नद्रव्य कमतरतेच्या लक्षणाचा एक चार्ट असो तुम्हाला बाजूला स्क्रीनवर तो चार्ट दिसत असेल। तर तो चार्ट तुम्हाला माहित आहे, त्या चार्टमध्ये दाखवलेला आहे की नत्र कमी झालं तर मग कशा प्रकारे पानाचा कलर कसा बनतो, स्फुरद कमी झालं तर पानं कसे पडतात, किंवा पोटॅश कमी झाल्यानंतर पानं कसे होतात, मॅग्नेशियम कमी झाल्यानंतर पानाचे लक्षणं काय होतात, हे तुम्हाला माहित आहे। परंतु ते चार्टचं वाचन कसं करायचं आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करता। तर पहा, सुरुवातीलाच अशा प्रकारचं आपलं झाड असतं आणि या झाडावरती चार टप्प्यामध्ये जे आहे आपल्या झाडाला फांद्या आणि फुलं फळ पानं आणि त्याचे ते पूर्ण त्याची अवस्था असतात। तर जी एकदम टोकावरची जी अवस्था आहे जिथं पानाचा गुच्छा असतो, सुरुवातीला पानाचा गुच्छा असतो किंवा फळ फुलाचा गुच्छा असतो किंवा कळ्या असतात, तर ती सुरुवातीला इथं टोकावर असतात। त्यानंतर लगेच त्याला जे लागून पानं असतात त्याच्या खालचे पानं, म्हणजे आपण त्याला सेकंडरी लीव्ह म्हणू किंवा 2 नंबरचे पानं असं समजू आपण, एकदम सोपं समजण्यासाठी। त्यानंतर 3 नंबरची अवस्था पानाची आणि नंतर 4 नंबरची म्हणजे सगळ्यात खालचे पानं किंवा फांद्या। त्यानंतर दुसरा टप्पा त्याच्या वरच्या थोड्याफार फांद्या किंवा पानं। त्यानंतर तिसरा टप्पा एकदम कोवळे नाही परंतु ज्या पानाला 10-15 दिवस झालेले अशी पानं किंवा फुलं कळ्या आणि एकदम नवीनच निघालेले पानं ज्याला 2-3 दिवस झालेले अशी पानं किंवा फुलं फळं किंवा कळ्या ही। तर मग याचं वाचन कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे, तुम्हाला तो चार्ट स्क्रीनवर आता सध्या दिसत असेल। तर पहा इथं पहा, सुरुवातीला बोरॉन आणि कॅल्शियमची लक्षणं तुम्हाला इथे सुरुवातीच्या टप्प्यात दिसत आहे। आता पान पिवळं पडलं, समजा आपण उदाहरण घेऊ की पान पिवळं पडलं म्हणजे प्रत्येक पान पिवळं पडलं म्हणजे नत्राची कमतरता आहे का, तर तसं नाही। हे चार्ट वाचायची एक विशिष्ट पद्धत आहे, जसं त्या चार्टवर दिलेलं आहे तुम्हाला चार्ट बाजूला दिसत असेल किंवा मग या बोर्डवर तुम्हाला दिसत आहे। पान सुरुवातीच्या जे टेंडर लीव्ह आहे किंवा सुरुवातीचे एकदम नवीन पानं आहे, या पानावरती जर समजा पानं काळपट पडत असेल किंवा करपा आल्यासारखा वाटत असेल किंवा आणखी त्या चार्टमध्ये जी लक्षणं दिलेली आहे ते लक्षणं जर तुम्हाला दिसत असेल तर ती बोरांची कमतरता आहे। म्हणजे बोरांची कमतरता फक्त कोवळ्यावरच्या पानातच येत असते, त्याचे लक्षणं फक्त वरच्या पानावर दिसतात बोरॉन आणि कॅल्शियमची लक्षणं। त्यानंतर फेरस किंवा सल्फरचे लक्षण आहे हे फक्त दुय्यम जे पानं आहेत, म्हणजे एकदम ताजे निघालेले पानाच्या खालचे जे पानं आहे ज्याला फक्त 7-8-10 दिवस झालेले अशा पानावरच फेरस किंवा सल्फरचे लक्षणं दिसून पडतात। खालच्या पानावर फेरस किंवा सल्फरचे लक्षणं आढळून येत नाही। आणि फेरस किंवा सल्फरचे लक्षणं जर तुम्हाला खालच्या पानावर दिसत असेल तर मग ते फेरस किंवा सल्फरचे लक्षणं नाही आहे, ते कदाचित दुसरा काहीतरी रोग आहे किंवा दुसरी काहीतरी त्याची बाधा झालेली आहे असं त्याचा आपण अंदाज धरू। त्यानंतर तिसरे पानं म्हणजे त्यानंतरचे जे पानं आहे ज्याला 20-25-30-40 दिवस झालेले आहे अशा पानावर मॅंगनीज झिंक कॉपर आणि मॉलिब्डेनम या चार अन्नद्रव्यांचे लक्षणं या 3 नंबरच्या पानावर दिसायला लागतात। आणि सगळ्यात खालचे जे पानं आहे त्याच्यावर जे मुख्य अन्नद्रव्य आहे नत्र स्फुरद पालाश आणि मॅग्नेशियम हे जे आहे यातलं नत्र स्फुरद पालाश याचे लक्षणं फक्त खालच्या पानावर आढळून येतात। म्हणजे मग तुम्ही हे समजू नका की बाबा पानं पिवळे पडले, समजा शेंड्यातले तुमच्या झाडाचे जर शेंड्याचे पानं पिवळे पडत असेल तर ते नत्राचे लक्षणं बिलकुलच नाही आहे हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। किंवा जसे स्फुरदचे लक्षण आहे की स्फुरद जसं आहे की पान जांभळं पडतं, तर हे जे लक्षण आहे हे लक्षणं जर तुम्हाला वरच्या पानात दिसत असेल तर ते निश्चितच स्फुरदचं लक्षण नाही आहे, स्फुरदच्या कमतरतेचं लक्षण नाही आहे, कारण स्फुरदच्या कमतरतेची लक्षणं हे नेहमी खालच्या पानावर आढळतात। तर अशा प्रकारे या चार्टचं वाचन केलं गेलं पाहिजे आणि यानुसार मग तुमच्या ज्या शिफारशी आहे किंवा त्यानुसार तुमचे खताचे डोस तुमच्या पिकाला गेले पाहिजे। तर हे चार्ट वाचन कशा केलं गेलं पाहिजे हे तुम्हाला समजून सांगणं खूप आवश्यक होतं, कारण की तुम्हाला चार्ट माहित आहे त्याचे लक्षणं सुद्धा त्या चार्टमध्ये दिलेले आहे, परंतु ते लक्षणं कसे आणि त्याच्यावर मग कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे हे तुम्हाला समजणं आवश्यक होतं। म्हणून मी मित्रो ह्या व्हिडिओसाठी आणि अशा असंख्य ज्याच्यापासून माहिती मिळणारे जे असे व्हिडिओ आहे
अशा व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ऍग्री पॉवर. धन्यवाद.